आचरिक चरम में कॉम्प्लेक्स एनालिसिस या फिर प्रोबेबिलिटी तर अपन या ठिकाणी चरम दे या ठिकाणी कंस्ट्रक्शन ऑफ एन एनालिटिक फंक्शन हे आर्टिकल पाहतो तर या आर्टिकल मध्ये आपल्याला प्रामुख्याने यामध्ये दोन मेथड शिकायचे एक म्हणजे कंस्ट्रक्शन ऑफ एनालिटिक मेथड बाय फाइंडिंग द कंजुगेट फंक्शन आणि दुसरी मेथड आहे बाय मिलियन थॉमसन मेथड म्हणजे मिलियन थॉमसनचा थ्योरम चा यूज करायचा आहे तर सध्या तरी आपण कंस्ट्रक्शन ऑफ एनालिटिक फंक्शन बाय फाइंडिंग द कंजुगेट फंक्शन म्हणजे कंजुगेट फंक्शन फाइंड करून आपण हे एनालिटिक फंक्शन कशा रीतीने कंस्ट्रक्ट करायचे हे आपण शिकत आहोत आणि त्याच्यासाठी आता आपल्याला जर समजा u ऑफ x y जर दिला असेल u इज इक्वल टू u ऑफ x y जर गिवन असेल दिला असेल तर या ठिकाणी v कसा फाइंड करायचा तर त्यासाठी फॉर्म्युला या ठिकाणी आपण तयार केला तर v इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस डी बाय u अपॉन डी बाय y dx प्लस इंटिग्रेशन ऑफ डी बाय u अपॉन डी बाय x dy तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी तयार केला आहे पहिल्या इंटिग्रेशन मध्ये y कॉन्स्टंट ट्रीट करायचा आणि दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये टर्म्स फ्री फ्रॉम x घ्यायचा म्हणजे x च्या टर्म मध्ये ज्यामध्ये आलं नाही पाहिजे त्या टर्म घ्यायच्या तर अशा रीतीने u दिला असेल तर v फाइंड करायचं आता जर समजा v इज इक्वल टू v ऑफ x y इज गिवन तर याच्यावरून u कसं फाइंड करायचं त्यासाठी u इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी डी बाय v अपॉन डी बाय y डी बाय v अपॉन डी बाय y dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय v अपॉन डी बाय x इनटू dy तर हे घ्यायचं आता ह्या पहिल्या इंटिग्रेशन मध्ये या ठिकाणी x y कॉन्स्टंट आणि दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये टर्म्स फ्री फ्रॉम x घ्यायचे तर अशा रीतीने हे दोन फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतील आणि यानुसार आता आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आता याचे आपण काही एक्झाम्पल्स पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते आता आणखी काही लेक्चर प्रॉब्लेम याचे घेऊयात आता हा प्रॉब्लेम गिव्हन शो दॅट द फंक्शन शो दॅट द फंक्शन u इज इक्वल टू x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर इज एनालिटिक फंक्शन इज एन एनालिटिक फंक्शन फाइंड इट्स हार्मोनिक कंजुगेट फाइंड इट्स हार्मोनिक कंजुगेट एंड कंस्ट्रक्ट द करस्पॉन्डिंग एनालिटिक फंक्शन कंस्ट्रक्ट द करस्पॉन्डिंग एनालिटिक फंक्शन हा प्रॉब्लेम आपण कळवा या टाईपचा प्रॉब्लेम घेतला होता मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये आता इथे फंक्शन नवीन दिलेलं आहे यू इज इक्वल टू या ठिकाणी एक्स क्यूब मायनस 3xy स्क्वेअर तर हे नवीन फंक्शन यू दिलेलं आहे तर आपल्याला हे एनालिटिक फंक्शन आहे हे सिद्ध करायचं आहे सॉरी इज अन हार्मोनिक फंक्शन आहे सिद्ध करायचे आणि त्यानंतर पुढे त्याचं हार्मोनिक कॉन्जुगेट फाइंड करायचं आहे म्हणजे मी फाइंड करायचं आहे आणि त्यानंतर पुढे करस्पॉन्डिंग एनालिटिक फंक्शन आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर त्यासाठी आता आपण या ठिकाणी हे यू कन्सिडर केला यू इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3xy स्क्वेअर अशा रीतीने हा आपण यू या ठिकाणी घेतला आता यानंतर पुढे यू घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हार्मोनिक फंक्शन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तर डे बाय यू अपॉन डे बाय एक्स आणि डे बाय स्क्वेअर यू अपॉन डे बाय एक्स स्क्वेअर तसंच डे बाय यू अपॉन डे बाय वाय आणि डे बाय यू
square u upon y square हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह पहिले फाइंड करावे लागते. तर या ठिकाणी dy u upon dy x म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएट केलं तर y ची टर्म कॉन्सन्ट्रेट करायची. x क्यूब साठी √3x² - 3x साठी √1 y² कॉन्स्टंट. तर असे हे ठिकाणी dy u upon dy x आपल्याला मिळालं. त्यानंतर हे अजून एकदा डिफरेंशिएट करू म्हणजे dy square u upon dy x square is equal to 3x square साठी √2 by 6x आणि 3y square चा 0 होईल. तर असे इथे ना dy upon dy x square आपल्याला मिळेल. त्यानंतर या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू y डिफरेंशिएट करू म्हणजे dy upon dy is equal to या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू y डिफरेंशिएट करताना x च्या टर्म कॉन्सन्ट्रेट करायचा म्हणजे पहिली टर्म कॉन्सन्ट्रेट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल आणि माइनस थ्री वाय स्क्वेअर साठी रूट माइनस सिक्स वाय. तर अशा रीतीने हा डे वाय यू आपण डे वाय आपल्याला मिळाला. त्यानंतर ह्याला अजून एकदा डिफरन्शिएट केलं तर डे वाय स्क्वेअर यू आपण डे वाय स्क्वेअर बरोबर माइनस सिक्स या ठिकाणी याचा डेरिव्हेटिव्ह मिळेल. त्यानंतर आपल्याला हे लॅपला सिच्युएशन सॅटिस्फाय करते की नाही प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी डेबा स्क्वेअर यू अपॉन डेबा एक्स स्क्वेअर प्लस डेबा स्क्वेअर बी यू अपॉन डेबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू आता डेबा स्क्वेअर यू अपॉन डेबा एक्स स्क्वेअर किती आहे सिक्स एक्स आहे आणि हे किती आहे डेबा स्क्वेअर यू अपॉन डेबा वाय स्क्वेअर मायनस सिक्स एक्स आहे म्हणजे या ठिकाणी डेबा स्क्वेअर यू अपॉन डेबा एक्स स्क्वेअर प्लस डेबा स्क्वेअर यू अपॉन डेबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो मिळेल. म्हणजे यू सॅटिस्फाईज लॅपलास इक्वेशन म्हणजे यू हा लॅपलास इक्वेशन काय करतोय सॅटिस्फाय करतोय. सो यू इज हार्मोनिक फंक्शन तर अशा ठिकाणी यू हा आपल्याला हार्मोनिक फंक्शन या ठिकाणी मिळाला. म्हणजे हा पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण झाला. आता दुसऱ्या टप्प्यासाठी फाइंड इट्स हार्मोनिक कॉन्जुगेट म्हणजे वी हॅव टू फाइंड बी. आता बी फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. नाउ बी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस डेबा यू अपॉन डेबा वाय इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डेबा यू अपॉन डेबा एक्स इंटू डी वाय. आता ह्या इंटिग्रेशनमध्ये घेताना या ठिकाणी वाय कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ह्याच्यामध्ये घेताना टर्म्स फ्री फ्रॉम एक्स घ्यायच्या म्हणजे एक्सच्या टर्म सोडून दुसऱ्या टर्म घ्यायच्या कोणाच्या डेबा यू अपॉन डेबा एक्स. तर इथं किमती आपण टाकूया इंटिग्रेशन ऑफ आता या ठिकाणी वाय कॉन्स्टंट आता डे मायनस डेबा यू अपॉन डेबा वाय आता हे मायनस इथलं फॉर्म्युल्यातलं आता डेबा यू अपॉन डेबा वाय आपण ऑलरेडी फाईंड केलेलं आहे डेबा यू अपॉन डेबा वाय तेव्हा या ठिकाणी किती आहे मायनस सिक्स वाय dx असे लिखना आपल्याला मिळेल. आणि या ठिकाणी प्लस इंटिग्रेशन ऑफ डेबा यू अपॉन डेबा एक्स तर या ठिकाणी डेबा यू अपॉन डेबा एक्स थ्री एक्स स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर आहे. तर याचा एक्स च्या टर्म घ्यायच्या नाही तर फक्त कुठली टर्म येईल मग मायनस थ्री वाय स्क्वेअर येईल आणि इंटू डी वाय म्हणजे एक्स च्या टर्म सोडून बाकीच्या टर्म घ्यायच्या. तर अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी हे बी यावरून काढता येईल म्हणजे बी इज इक्वल टू इथे मायनस मायनस प्लस सिक्स येईल वायचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअर अपॉन टू मायनस ए मायनस थ्री वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन वाय क्यूब अपॉन थ्री प्लस सी घेतला आपण इथं कॉन्स्टंट किंवा तात्पुरता सी नाही घेतला. त्यानंतर इथं सिम्प्लिफाय केलं म्हणजे डी बरोबर आपल्याला
2 3 1 6 3y square minus 3 the 3 cancel y cube 3y square minus y cube sorry x second integration to play पहले इंटीग्रेशन पहले माइनस माइनस प्लस 6 y कांस्टेंट है कारण विद रिस्पेक्ट टू x के कोई इंटीग्रेट करते हैं आणि इथे भी रिंग टू x ही म्हणजे हा आणि इंटिग्रेशन आपल्याला 6xy माइनस y cube प्लस c डॅश तर असे लिहिले आपल्याला हा v मिळेल म्हणजे u दिलेला आहे त्यावरून आपण या ठिकाणी v फाइंड केला आता v फाइंड केल्यानंतर त्यामुळे इथे डी बाय यू अपॉन डी बाय वाई ची किंमत आहे 6xy dy निघे एज इट इज त्यामुळे इंटिग्रेशन थोडंस चुकलं दुरुस्त करू देयरफॉर v इज इक्वल टू या ठिकाणी माइनस माइनस प्लस 6 एज इट इज आता हे विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला सॉल्व करायचे dx त्यामुळे 6 एज इट इज y एज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर अपॉन 2y माइनस 3 y क्यूब अपॉन 3 प्लस c डॅश हे v इज इक्वल टू काय होईल 2 3 जर 3 x स्क्वेअर y माइनस 3 y क्यूब प्लस c डॅश तर असे की हा आपला v मिळेल म्हणजे हा हार्मोनिक कॉन्जुगेट मिळाला v 3 x स्क्वेअर y माइनस 3 y माइनस y क्यूब 3 कॅन्सल होईल तर y क्यूब प्लस c डॅश तर या ठिकाणी आपल्याला v मिळाला आता आपल्याला या पुढच्या टप्प्यामध्ये काय पाहिजे तर कंस्ट्रक्ट द करस्पॉन्डिंग ॲनालिटिक फंक्शन तर आता आपल्याला ॲनालिटिक फंक्शन या ठिकाणी कंस्ट्रक्ट करायचे तर त्यासाठी मी इकडे कंटिन्यू करतो The corresponding analytic function is given by f of z is equal to u plus i. अशा रीतीने हे analytic function आता u तर आपल्याला ऑलरेडी दिलेला असतो आणि हा आपण v फाइंड केला त्याची किंमत इथे पुट करायची म्हणजे f of z is equal to u u means what 3x square plus sorry minus 3y square त्यानंतर बोला i प्लस i इंटू v v म्हणजे काय 3x स्क्वेअर y एक सेकंड u म्हणजे हा x क्यूब मायनस u मीन्स x क्यूब मायनस 3xy स्क्वेअर 3xy स्क्वेअर हा u ची किंमत आपण पुट केली प्लस i इंटू v v म्हणजे प्लस 3x स्क्वेअर y माइनस वाई क्यूब प्लस सी डॅश तर अशा रीतीने हा व्हीची किंमत आपण पुट केली म्हणजे या ठिकाणी तर बघा परत एकदा एफ ऑफ झेड बरोबर एक्स क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर ही व्हीची किंमत तुम्ही पुट केली म्हणजे प्लस आय इंटू ए व्ही थ्री एक्स स्क्वेअर वाय मायनस वाय क्यूब प्लस सी डॅश आता हे आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचे आणि या ठिकाणी झेड पण घेऊन उत्तर आणायचे म्हणजे झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय असते त्याच्यामध्ये हे आन्सर आपल्याला इथं करायचे तर त्यासाठी आपण या ठिकाणी काय करूया हे एफ ऑफ झेड बरोबर एक्स क्यूब मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर आता आय ने ब्रॅकेट सॉल्व करू प्लस थ्री आय एक्स स्क्वेअर वाय मायनस आय वाय क्यूब आणि प्लस आय सी डॅश या ठिकाणी म्हणजे हा आय इंटर या ठिकाणी आपण इव्हॅल्युएट केली आता यानंतर पुढं
या ठिकाणी ax क्यूब एज इट इज नंतर पुढे इथं प्लस 3x एज इट इज आणि हे मायनस 1 इथं घेतलं y स्क्वेअर म्हणजे हे मधलं मायनस चिन्ह नाही तर इथं मायनस 1 घेतलं मुद्दा म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी मायनस 1 y स्क्वेअर प्लस या ठिकाणी 3i किंवा 3x स्क्वेअर पहिल्यांदा घेऊ नंतर i इंटू y लिहिलं त्यानंतर इथं प्लस आता या ठिकाणी मायनस i आणि y क्यूब लिहिलं प्लस i इंटू c याच्या जागी नवीन कॉन्स्टंट c टाकला वेअर c इज i इंटू c डॅश आणि टू सी डॅश याच्या जागी नवीन कॉन्स्टंट इथं c आपण पुट केला आता हे आपण असं का करतोय कारण की या ठिकाणी x प्लस आय वाय ब्रॅकेटच्या टू याच्या एक्सपान्शन मध्ये यावं म्हणून असं करतोय आपण आता यानंतर पुढे f ऑफ z इज इक्वल टू x क्यूब प्लस 3x आता मायनस 1 म्हणजे काय तर i स्क्वेअर आणि इंटू हे y स्क्वेअर i स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 1 च्या जागी i स्क्वेअर घेऊया प्लस 3x स्क्वेअर i y as it is त्यानंतर प्लस आता मायनस i म्हणजे या ठिकाणी i क्यूब असते i क्यूब y क्यूब हे पहा माय i क्यूब बरोबर किती तर i स्क्वेअर इंटू i i स्क्वेअर म्हणजे मायनस 1 इंटू i म्हणजे मायनस i तर मायनस i च्या ऐवजी आपण काय लिहिलं i क्यूब लिहिलं आणि इंटू y क्यूब as it is दॅट इज f ऑफ z इज इक्वल टू x क्यूब प्लस 3x आता i स्क्वेअर y स्क्वेअर म्हणजे i y ब्रॅकेट स्क्वेअर असं घेतलं आपण i y ब्रॅकेट स्क्वेअर त्यानंतर प्लस 3x स्क्वेअर इंटू i y प्लस i क्यूब y क्यूब म्हणजे i y ब्रॅकेटचा क्यूब तर आता आपण या ठिकाणी ही जी टर्म आपल्याला इथे मिळाली आणि प्लस हे c कॉन्स्टंट तर ही जी टर्म आपल्याला मिळाली 1 2 3 4 या ज्या टर्म मिळाल्या तर हे कोणाचं एक्सपान्शन आहे तर x प्लस i y ब्रॅकेट क्यूब त्याचे एक्सपान्शन आहे प्लस c आता याचा तुम्ही विस्तार करा तर हे बरोबर येईल बघा तर बघा पहिल्या टर्मचा क्यूब असतो x क्यूब प्लस 3 टाइम्स x इंटू दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3x i y स्क्वेअर आलं आणि प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू i y म्हणजे सेकंड टर्म आणि लास्ट टर्म i y चा क्यूब तर हे x प्लस i y ब्रॅकेट क्यूब म्हणजे फायनली f ऑफ z बरोबर x प्लस i y चा क्यूब म्हणजे z क्यूब प्लस c वेअर z इज इक्वल टू x प्लस i y तर अशा रीतीने आपल्याला हे z या ठिकाणी इथं मिळेल म्हणजे हे f ऑफ z हे ऍनालिटिक फंक्शन दिस इज आवर रिक्वायर्ड ऍनालिटिक फंक्शन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अशा रीतीने इथं काढता येईल तर अशा रीतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी इव्हॅल्युएट करायचा आणि मग ऍनालिटिक फंक्शन या ठिकाणी आपल्याला इथं मिळू शकतो आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात या ठिकाणी तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही देऊन घ्या व्यवस्थित प्रॅक्टिस करा नेक्स्ट एक्झाम्पल बघा real part is x cube minus 3 xy square plus 3x square minus 3y square plus 1 x cube minus 3xy square plus 3x square minus 3y square plus 1 तर या ठिकाणी आपल्याला फाइंड द इमॅजिनरी पार्ट आपल्याला विचारलाय ऑफ ऍनालिटिक फंक्शन ऍनालिटिक फंक्शनचा कोज रिअल पार्ट म्हणजे या ठिकाणी यू दिलेला आहे यू इज इक्वल टू काय दिलेला आहे रिअल पार्ट
it is x cube minus 3xy square plus 3x square minus 3y square plus 1 अशा रीतीने हा u म्हणजे रियल पार्ट या ठिकाणी आपल्याला इथे दिलेला आहे. त्यानंतर याला आपण टेबल u म्हणजे त्या स्टेप्स त्या दिशेने बरोबर वाढत गेले आहे त्या स्टेप्स प्रमाणे या ठिकाणी फॉलो करूया आपण. तर टेबल u आपण टेबल x फाइंड करायचं आणि विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएट करायचं. त्यामुळे y चे टर्म कॉन्स्टंट आता x क्यूब साठी रूट मी 3x स्क्वेअर माइनस 3 x साठी रूट 2 मध्ये आणि y स्क्वेअर कॉन्स्टंट त्यानंतर प्लस 3x स्क्वेअर साठी रूट 6x येईल माइनस 3y स्क्वेअर कॉन्स्टंट 0 होईल आणि 1 चा पण 0 होईल. तर अशा रीतीने हे डे बाय यू अपॉन डे बाय एक्स आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर डे बाय यू अपॉन डे बाय वाय फाइंड करायचा म्हणजे साठी रूट 2 विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा या वेळेस एक्स च्या टर्म कॉन्सन्ट्रेट करायचा म्हणजे एक्स क्यूब साठी रूट 2 0 होईल. त्यानंतर माइनस 3 एक्स कॉन्स्टंट आणि वाय स्क्वेअर साठी रूट 2 वाय त्यानंतर प्लस 3 एक्स स्क्वेअर आहे तर त्याचा डी रूट 0 होईल कारण हे विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतोय. माइनस 3 वाय स्क्वेअर साठी रूट 6 वाय आणि 1 चा 0 होईल. तर अशा रीतीने हे विथ रिस्पेक्ट टू वाय आपण डिफरन्शिएट केलं डे वाय यू अपॉन डे वाय वाय बरोबर फायनली 3 एक्स 3 टू जर 6 माइनस 6 एक्स वाय आणि माइनस 6 वाय. तर हा डे बाय यू अपॉन डे बाय वाय आपल्याला या ठिकाणी मिळाला. तर बघा आपण जर डे बाय यू अपॉन डे बाय एक्स सर्व विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं तर या ठिकाणी 3 एक्स स्क्वेअर माइनस 3 एक्स साठी रूट 1 वाय स्क्वेअर येईल प्लस 3 एक्स स्क्वेअर साठी रूट 6 एक्स येईल आणि ह्या दोन्ही टर्म कॉन्स्टंट आहेत त्यामुळे डी रूट 0 होईल. आता डे बाय यू अपॉन डे बाय वाय डिफरन्शिएट करताना एक्स क्यूबचा टर्म 0 कॉन्स्टंट आहे त्यामुळे डी रूट 0 माइनस 3 एज इट इज एक्स एज इट इज वाय स्क्वेअर साठी रूट 2 वाय 3 एक्स स्क्वेअरचा 0 होईल 3 माइनस 3 वाय स्क्वेअरचा 6 वाय होईल म्हणजे 3 टू जर 6 एक्स वाय अशा रीतीने आपल्याला डे बाय यू अपॉन डे बाय वाय या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला बी फाइंड करायचे आहे. तर बी इज इक्वल टू फॉर्म्युला जो तुम्हाला दिलेला आहे परवा तर तो फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागेल. म्हणजे यू इज इक्वल टू या ठिकाणी यू साठी जो फॉर्म्युला आहे तर तो हा फॉर्म्युला सॉरी बी साठी तर इथं मायनस डे बाय यू अपॉन डे बाय वाय डी एक्स आता हे इंटिग्रेट करताना एक्स कॉन्स्टंट वाय कॉन्स्टंट करायचं प्लस इंटिग्रेशन ऑफ डे बाय यू अपॉन डे बाय एक्स डी वाय आणि या ठिकाणी टर्म्स नॉट इक्वल किंवा टर्म्स फ्री फ्रॉम एक्स घ्यायचे तर एक्स पासून ज्या टर्म्स फ्री आहेत तर त्या घेऊन तर इंटिग्रेट करायचं आपल्याला. सो बी इज इक्वल टू आता व्हॅल्यूज पुट करू मायनस डे बाय यू अपॉन डे बाय वाय डे बाय यू अपॉन डे बाय वाय मायनस 6 एक्स वाय मायनस 6 वाय इंटू डी एक्स म्हणजे डे बाय यू अपॉन डे बाय यू अपॉन डे बाय वायची किंमत टाकली प्लस इंटिग्रेशन ऑफ आता डे बाय यू अपॉन डे बाय एक्स म्हणजे ती किंमत टाकायची पण टर्म्स फ्री फ्रॉम एक्स म्हणजे एक्सच्या टर्म नाही घ्यायचं तर आता ही पहिली टर्म आहे एक्स आहे त्यामुळे ही नाही घ्यायची. त्यानंतर मायनस 3 वाय स्क्वेअर आणि ही 6 एक्स म्हणजे एक्सची टर्म आहे तर ती हे करायची ड्रॉप करायची आणि ज्या टर्म एक्सच्या नाही त्याच टर्म फक्त घ्यायच्या म्हणजे ऑब्व्हियसली वायची असतील तर घ्यायच्या किंवा कॉन्स्टंट असतील तरी पण घ्यायच्या तर चालतं. तर हे इंटिग्रेट करायचं म्हणजे ही बरोबर या ठिकाणी हे मायनस आता या ठिकाणी हे इंटिग्रेशन बघा मायनस 6 याला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचे एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 येईल वाय कॉन्स्टंट ॲज इट इज राहील मायनस 6 वाय कॉन्स्टंट आणि इथे डी एक्स असल्यामुळे इथे एक्स येईल त्यानंतर मायनस 3 वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन वाय क्यूब अपॉन 3 येईल आणि हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आता हे सिम्प्लिफाय करू म्हणजे आपल्याला डी मिळेल तर मायनस हे मायनस मायनस प्लस 2 3 झा 3 एक्स स्क्वेअर वाय त्यानंतर मायनस मायनस प्लस म्हणजे इथपर्यंत मायनस येईल पूर्ण नाही हां
माइनस माइनस प्लस मिडल टर्म प्लस ही 6xy अने माइनस 3 रख दी कैंसिल y क्यूब प्लस c तो दिस इज आवर y कंजुगेट फंक्शन किंवा इमेजिनरी पार्ट म्हणजे काय शब्द जे आपल्याला हा b हा इमेजिनरी पार्ट असे देखील आपल्याला इथे मिळेल तर अशा रीतीने हे प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे म्हणजे कंस्ट्रक्शन ऑफ एनालिटिक फंक्शन म्हणजे u दिला असेल तर b फाइंड करायचा किंवा b दिला असेल तर u फाइंड करायचा तर हे फॉर्म्युले या ठिकाणी यूज करून आपल्याला या ठिकाणी सॉल्व करावा लागेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये हे अजून काही आपण एक्झाम्पल पाहूया.